नमस्कार, मी सागर कारंडे आणि महाबोलच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. कर्मचाऱ्यांच्या आणि शिक्षकांच्या जुनी पेन्शन व इतर प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी व शिक्षक रस्त्यावर उतरून लाक्षणिक संप पुकारला. मागण्या मान्य न झाल्यास 11 सप्टेंबर पासून बेमुदत संप करण्यात येणार आहे. राज्य शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या न्याय व संवैधानिक मागण्यांकडे व अंशदायी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात या विरोधात राज्य शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद शिक्षक कर्मचारी एकत्र येऊन वज्रमूठ तयार करून याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात संपाची हाक देण्यात आलेली आहे. अंशनिदान निवृत्ती वेतन योजना ही कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करणारी आहे. आपल्या मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्व संवर्गातील वेतन त्रुटी दूर कराव्यात, मागासवर्गीय कर्मचारी यांना पदोन्नतीने आरक्षण मिळावे, कंत्राटी धोरण बंद करून रिक्त पदे तत्काळ भरावीत, केंद्राप्रमाणे महिला कर्मचारी यांना प्रसूती बाल संगोपन रजा व अन्य सवलती लागू करण्यात याव्या, या विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आज लाक्षणिक या संपात संप पुकारला होता. या संपात जिल्ह्यातील सर्व विभागातील 36 कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. आज जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसहित शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा, मग तो चतुर्थ श्रेणी कर्मचारी असेल किंवा हायर क्लास 3 पर्यंतचा कर्मचारी असेल, हा सर्व कर्मचारी आज या एक दिवसीय लाक्षणिक संपामध्ये सहभागी झालेला आहेत. आणि या संपाचा प्रमुख मागण्या अशा आहेत, कर्मचारी असो, शिक्षक असो, वर्ग 4 असो, सर्व केडरच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन बंद आहे आणि ह्या पेन्शन त्यांना मिळाली पाहिजे. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह झाला पाहिजे. आणि हा एखादा कर्मचारी जर सेवेत मृत्युमुखी पडला असेल तर त्याच्या कुटुंबाला निवृत्ती वेतन हे मिळत नाही, आणि हे निवृत्ती वेतन त्याच्या मुलाबाळांना, बायका पोरांना, सर्वांना मिळाली पाहिजे, हा त्याच्या मागचा एक उद्देश आहे. या मागणीसह आमच्या 13 अन्य मागण्या आहेत, आणि याच्यामध्ये 5वा वेतन आयोग, 4था वेतन आयोग आणि 6वा वेतन आयोग, यामध्ये लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या अनेक त्रुट्या आहेत, अन्य केडरच्या सुद्धा अनेक त्रुट्या आहेत, ह्या त्रुट्यासुद्धा दूर झालेल्या पाहिजे. आणि या 7व्या वेतन आयोगाच्या ज्या त्याची दुरुस्ती झाली पाहिजे, या अन्य मागण्यासह 13 मागण्या आमच्या या प्रामुख्याने आहेत. आणि आजचा संप यशस्वी झाल्यानंतर 11 तारखेपासून जर आमच्या आज संध्याकाळपर्यंत शासनाने दखल घेतली नाही तर आमचा 11 तारखेपासूनचा बेमुदत संप सर्व कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनेने पुकारलेला आहे. महाराष्ट्र सरकारने जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करावी या एका मुख्य मागणीसाठी आज पूर्ण हे राज्य कर्मचाऱ्यांचं राज्यव्यापी आंदोलन इथे हो घातलेलं आहे. यवतमाळमध्ये सरकारने ही जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करावी, DCPS सारखे जे सरकारच्याही फायद्याचे नाही आणि कर्मचाऱ्यांच्याही फायद्याचे नाही अशा प्रकारची DCPS योजना बंद करून जुनी पेन्शन जशीच्या तशी लागू करावी.